पंढरपूर मध्ये आंबर आणि गुंड पाटील बंधू निर्मित सागर डेव्हलपर्स घेऊन येत आहेत ओपन प्लॉटचा भव्य प्रकल्प, तुमच्या स्वप्नातील हक्काचे घर, जिथे लवकरच नगरपालिकेचा डीपी रोड उपलब्ध होणार आहे। याशिवाय 40 फूट कॉन्क्रीट रोड, अंडरग्राउंड ड्रेनेज, डीमार्ट पासून हकेच्या अंतरावर कंपाउंड युक्त क्षेत्र, स्ट्रीट लाईटची ही सोय, स्वतंत्र पाणी कनेक्शन, तसेच बगीचा, ओपन जिम आणि वॉकिंग ट्रॅक अशा नानाविध सुविधांनी युक्त पत्ता चंद्रछाया पार्क, चंद्रभागा बस स्थानकासमोर, जुना अकलूज बायपास रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलवरील पीव्हीआर म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। पंढरीत विठ्ठल मंदिराच्या गाभाऱ्यात जवळपास 1 टन द्राक्षाच्या माध्यमातून फाल्गुनी एकादशी निमित्त आरास करण्यात आली होती, मात्र आरास केल्यानंतर काही वेळातच आरास केलेली द्राक्ष गायब झाली। तसेच लॉकडाऊन काळात श्री विठ्ठल मंदिरात देणगी देणाऱ्या भाविकांना विशेष बाब म्हणून प्रवेश दिला गेला आहे का, याबाबत माहिती अधिकार कायद्यानुसार श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडे विचारणा केली असता 2 वेगवेगळ्या अर्जात विसंगत माहिती देऊन दिशाभूल केली, त्यामुळे मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी मंदिर संरक्षण कृती समितीचे उप यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। नमस्कार, मी गणेश लंके, अध्यक्ष श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर संरक्षण कृती समिती। श्री विठ्ठल मंदिरामध्ये काल आमलिका एकादशी निमित्त पुणे व बारामतील येथील भाविकांनी सुमारे 1 टन द्राक्षांची आरास श्री विठ्ठल चरणी अर्पण केली होती। ती आरास अर्धा ते 1 तासात नाहीशी झाली, गायब झाली। ती द्राक्षांची कुठे गेली काय संदर्भ माहीत नाही मी समजते, तर त्या संदर्भात व्यवस्थापनाने असं सांगितलं मंदिराच्या की काही द्राक्ष भाविकांनी नेली व काही जे चिकट फरशी होती त्यामुळे ते काढून ठेवली, तर ते नेमकं कोणी नेले तर संबंधितांवर ते विचारपूस करून कारवाई केली जाईल असं व्यवस्थापनाकडून सांगण्यात आलं। वास्तविक पाहता ही द्राक्षाची आरास चालू असताना किती वेळ लागला, शेजारतीनंतर मंदिर चालू होतं का, याचीही चौकशी या प्रकरणाची व्हायला पाहिजे। मंदिराचं व्यवस्थापन व त्या अंतर्गत होणारे गैरप्रकार यापूर्वी वारंवार निदर्शनास आलेले आहेत। विविध संघटनांनी व श्री विठ्ठल रुक्मिणी संरक्षण कृती समितीने या संदर्भात वेळोवेळी आवाज उठवलेला आहे। आम्ही आत्ताच पोलीस स्टेशनमध्ये जाऊन या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कार्यवाही करावी यासाठी निवेदन देण्यात आलेलं आहे। पादत्राण्यांपासून ते लाडूपर्यंत सर्वत्र भ्रष्टाचार अनागोंदी चाललेलं आहे, याला मंदिराचं व्यवस्थापनच जबाबदार आहे। मंदिराचे व्यवस्थापक श्री बालाजी पुदलवाड यांनी हा कारभार ताब्यात घेतल्यापासून त्यांच्यात बरेच गैरप्रकार आढळून आलेत, त्यामुळे त्यांना लवकरात लवकर पदमुक्त करावे अशी मागणी आम्ही मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे करणार आहोत। त्याचप्रमाणे मध्यंतरी 6 महिन्यापूर्वी लाडू ठेका द्या मंदिर समितीचा प्रसाद म्हणून लाडू विकतात, हे मंदिर समितीचं काम नव्हे, तरी पण ज्या ठेकेदाराला हा लाडू दिला होता, लाडूचं टेंडर दिलं होतं, त्याच्यामधून त्याच्याकडून कमी वजनाचे लाडू येत होते आणि हे प्रायव्हेट त्रयस्थ व्यक्तीने तक्रार दाखल करून त्या ठेकेदाराला शिक्षाही झाली, 1 लाख रुपयाचा जवळपास दंडही झाला असं पेपरमध्ये वाचण्यात आलं। पण त्या ठेकेदाराला एकट्यालाच दंड का झाला, लाडू तपासून घेईन पेपरमध्ये वाचण्यात आलं, पण त्या ठेकेदाराला एकट्यालाच दंड का झाला, लाडू तपासून घेणे हे मंदिर समितीचं सुद्धा काम होतं का, यांच्या दोघांमध्ये मिलीभगत होती, ते एका ठेकेदाराला शिक्षा आणि मंदिर समितीचे बाकीचे कर्मचारी किंवा व्यवस्थापक नामनिराळे असं व्हायला ना पाहिजे, आम्ही त्याच्याबद्दल सुद्धा कलेक्टरकडे तक्रार करणार आहोत। पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।